नमस्कार, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला चिरोट्याची रेसिपी दाखवणार आहे. चवीला खूप छानच लागतात आणि सणासुदीच्या वेळेला हे आपण करू शकतो, तर तुम्ही पण करून बघा. तर त्यासाठी साहित्य हे लागणार आहे. इथं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि ह्याच वाटीने मोजून दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी साखर आहे. चला तर मग आपण कृती करूया. आता इथं रवा आणि मैदा आपण दोन्ही पण एकत्र केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया. आणि दोन पळ्या तेल मी गरम केलेलं आहे, ते आपण याच्यावर टाकूया. आता तेल गरम केल्यानंतर आपण पीठ छान मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं मध्यम पीठ मळून घेऊया आपण. आता हे असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता हे आपण अर्धा, ह्याच्यात रवा आहे ना, त्याच्यामुळे रवा भिजला पाहिजे, म्हणून आपण अर्धा तास त्याला जाऊ. आता इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. आपण आता साखरेचा पाक करून घेऊया आणि साखर बुडवली पेतच त्याच्यात पाणी घालायचं आपल्याला. मग पाक आपण करून घेऊया. आता आपला पाक होत आलेला आहे, बघूया आपण. असं दोन्ही बोटं एकमेकांना चिकटतील असं झाला पाक की समजायचं झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता इथे एक वाटी आपण तूप घेतलेले आहे, तूप आपण चांगलं पेसून घेऊ. चांगलं पेसून घ्यायचं, साठा करायचा आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर पण पेसून घ्यायचं चांगलं. आता इथं आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवर छान फेटून घेतलेले. हे बघा, असं फेटून घ्यायचं छान. आता आपण चिरोटे करायला घेऊया. आता आपलं पीठ मुरलं असेल, बघूया आपण. पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण करायला सुरुवात करूया. असे तीन गोळे करून घ्यायचे. चिकटत असेल तर थोडंसं पीठ लागायचं. पातळ लाटायच्या पोळ्या. आता आपण अशा ह्या पातळ पोळ्या लाटून घेतलेत. अशी पातळ लाटायची पोळी, हे बघा. अशा तीन पोळ्या आपण लाटून घेऊया. पोळी लाटून झालेली आहे आपली. आता आपण थोडं थोडं घेऊन ते कॉर्नफ्लॉवरचा साठा असं लावायचा, सगळीकडून छान लावायचा.
आता ही दुसरी पोळी पण आपण त्याच्यावर टाकून देऊ. आता तिन्ही पोळ्यांना आपलं लावून झालेलं आहे. आता एकदम अशी बारीक गुंडाळी करायची त्याची. अशी छान गुंडाळी करायची. आता आपण हे कड्याचं कापून घेऊया दोन्ही साईडचं. असे छोटे छोटे काप करून घेऊया. आता बघा हे लेअर्स छान आलेले आहेत. आपण आता ते लाटून घेऊया. आता आपण हे लाटून घेऊया अशा साईड. असं गोल थोडंसं करायचं आणि हलक्या हाताने लाटायचं. जास्त पातळ पण नाही लाटायचं, जास्त जाड पण नाही. आता तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये सोडूया. बघा कसे छान झालेत आपले चिरोटे. मंद याच्यावर तळलेले आहेत, छान कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा लेअर्स पण छान पडले आहेत त्याला. हे बघा आता आपण हे साखरेच्या पाकात बुडवून घेऊया. थोडे थोडे बुडवायचे, जास्त नाही. बुडवून लगेच काढायचे. थोडेसे असे नितळून बुडवून काढायचे. बघा आपले चिरोटे किती छान झालेत. आता पाकात पण बुडवून घेतलेले आहेत आपण. छान पदर सुटलेले आहेत त्याला. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. साधी सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.